एंडीज रेकाटन या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण चिल्ड्रन्स डे म्हणजेच बालदिनानिमित्त आज एका फुलपाखराच्या चित्राचं रेखाटन या ठिकाणी करणार आहोत. चला तर मग आपण रेखाटनाला सुरुवात करूयात. या ठिकाणी आपण आज वाय या इंग्रजी अक्षरापासून सुंदर असं फुलपाखराचं रेखाटन करणार आहोत. त्यासाठी अगदी बारकाईनं रेखाटन पहा. या ठिकाणी आपण एक अशी उभी रेषा आखून आडवी रेषा आखून घेऊयात. आपण वायची पहिली रेषा काढलेली आहे तर आपण दुसरी रेषा या ठिकाणाहून काढून घेऊयात. वाय दुसरी रेषा आपण या ठिकाणी काढलेली आहे. जर आजपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एंडीज रेखाटन या यूट्यूब चॅनलला भेट द्या व माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि नियमितपणे सहसोप्या पद्धतीनं व्हिडिओ पाहत चला. या ठिकाणी आपण तिसरी रेषा वाय काढलेला आहे. आता वाय काढल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने आपण फुलपाखरू काढणार आहोत. जर तुम्हाला फुलपाखराची इंग्रजीमधील स्पेलिंग येत असेल तर नक्कीच माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये फुलपाखराची स्पेलिंग लिहून कमेंट्स करा. या ठिकाणी आपण पहिला गोल काढूयात. आपण फुलपाखराचे एका बाजूचे पंख या ठिकाणी काढून घेतलेले आहेत. आपण स्टेप बाय स्टेप जात असल्यामुळं सहज सोप्या पद्धतीनं तुम्हाला सुद्धा हे चित्र शिकता येईल. आता आपण फुलपाखराचे दुसऱ्या बाजूचे पंख काढूयात. ठिकाणी आपण दोन्ही बाजूचे पंख काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आतील त्याच्या पूर्ण शरीराचा भाग या ठिकाणी काढूयात आपण. आपण हा बॉडीचा भाग काढून घेतलेला आहे. आता आपण वर चेहऱ्याचा भाग काढून घेऊयात.
चेहऱ्याचा भाग पूर्ण केलेला आहे, त्याच्या अंगावरील टिपके आपण काढूयात। अगदी सहज सोपी पद्धत आहे। चित्र जर पूर्ण काढत असताना बारकाईने लक्षपूर्वक ऐकलं तर अगदी लवकर काढता येईल, किंवा जर मी काढत असताना माझ्यासोबत जरी सराव केला तरीही चालेल, सहजपणे जमणार हे चित्र रेखाटनाची पद्धत। आपण दुसऱ्या भागातील गोल काढूयात। पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आपण जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतो, त्या बालदिनाचं औचित्य साधून असं सहज सोप्या पद्धतीनं आपल्याला रेखाटन करता येतील अशा रेखाटनाचा आपण सराव करणार आहोत। त्या ठिकाणी आपण खालच्या पाकळीचा भाग काढूयात। हा एक बाजू झाला, दुसऱ्या बाजूचा आपण भाग या ठिकाणी काढूयात। अगदी सहज सोप्या पद्धतीनं बालदिनानिमित्त आपण फुलपाखरू याचं रेखाटन या ठिकाणी केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या फुलपाखरामध्ये रंगसुद्धा भरू शकता। जर माझं चित्र आवडलं तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सर्वात महत्त्वाचं स्वस्त राहा, मस्त राहा, रेखाटन करत राहा। धन्यवाद।